यवतमाल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के चुनाव निर्णय अधिकारी गोपाल देशपांडे ने नामांकन प्रक्रिया शुरू होने की जानकारी दी। इसके साथ ही उम्मीदवार 22 अक्टूबर से 29 अक्टूबर तक सुबह 11 से 3 बजे तक नामांकन कर सकते हैं। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करता आजपासून नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत नामांकन प्रक्रियेचा वेळ असणार आहे। या ठिकाणी उमेदवारांना पूर्ण उमेदवाराचे आवश्यक असणारे नामांकन अर्ज व त्याचे वेगवेगळे प्रकारची जोडपत्र आपण याच ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत। त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपले इथे 4 टेबल देखील लावलेले आहेत, ज्या ठिकाणी त्यांची सिक्युरिटी डिपॉझिट, मतदार यादीत नाव तपासणे अशा प्रकारची वेगवेगळी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। उमेदवारांना काही अडचण आल्यास त्यांना मार्गदर्शक पुस्तिका म्हणून आपण गाईडलाईन्ससुद्धा दिलेल्या आहेत आणि 29 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत नामांकन प्रक्रिया ही सुरू असणार आहे। पूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये आपण पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। यवतमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये आपले 6 पोलीस स्टेशन येतात। 6ही पोलीस स्टेशनमधली सर्व पोलीस अधिकाऱ्यांची आपण त्याच्याकरता नियुक्ती केलेली आहे। त्याचबरोबर नामांकनचा कक्ष, आपलं स्ट्रॉंग रूम, या ठिकाणी सुद्धा पूर्ण 24 तास आपली सुरक्षा असणार आहे। आणि या व्यतिरिक्त आचारसंहितेवरती लक्ष ठेवण्याकरिता भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, त्याचबरोबर व्हिडिओ व्हिविंग टीम अशा वेगवेगळे आपण पथकं देखील नेमलेली आहेत।